डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यातील PMPML ही नेहमीच तोट्यात राहिलेली आहे. त्याच्यासाठी अनेक कारणे आहेत. ब्रेकडाऊन असतील किंवा मग नागरिकांचा कमी प्रतिसाद, अशी अनेक कारणामुळे ही PMP नेहमीच तोट्यात राहिलेली आहे. आणि ह्या PMPला आता काहीसा रेव्हेन्यू मिळण्यासाठी पुण्यातले जे BRT मार्ग आहेत, त्यातले जे बसस्टॉप्स आहेत, त्या बसस्टॉप्सवर आता होल्डिंग्स उभारण्यात येत आहेत. तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर पुण्यातच जो जुन्या बाजार इथला चौक आहे, तिथे रेल्वेच्या हद्दीत असणारं अजस्त्र असं होल्डिंग जेव्हा कापण्यात येत होतं, ते चुकीच्या पद्धतीनं काढण्यात येत होतं आणि त्यावेळेस जे सिग्नलला लोक उभे होते त्यांचा हकनाक जीव याच्यात गेला होता. हे जे BRT मार्गावरचे होल्डिंग्स आपण बघितले तर ते असे भले मोठे आहेत आणि याच्यामुळं कदाचित नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नसुद्धा निर्माण होतो. त्यासाठी आम्ही PMPचे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांच्याशी बोललो, अजय चारठणकरांशी. ते म्हणाले की हे यामुळे कुठलाही धोका निर्माण होणार नाही नागरिकांना, किंवा बसेसलासुद्धा धोका निर्माण होणार नाही. पण जर आपण या होल्डिंग्सकडे बघितलं तर नक्कीच आपल्याला शंका येते किंवा भीती वाटते की हे कदाचित किंवा नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतील.